गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांचं लाडकं दैवत. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आपण वर्षभर बाप्पाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेले असतो. भक्तिमय वातावरणाने भारवून टाकणारे 10 दिवस वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा आणि नवचैतन्य देऊन जातात. बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवसच उरले. लाडक्या बाप्पाचा उत्साह जल्लोषात साजरा करण्यासाठी सध्या कलाकार मंडळी सज्ज झाली आहे. गणेशोत्सव 2022 या विशेष कार्यक्रमात यंदा अष्टविनायकचा गजर होणार आहे. स्टार प्रवाह परिवारातील 100 कलाकार एकत्र येऊन अष्टविनायकच्या कधी न ऐकलेल्या कथा, नृत्य आणि गोष्टीच्या माध्यमातून सादर करणार आहे. आजीच्या गोष्टी ऐकत आपण लहानाचे मोठे झालो हे मंतरलेले दिवस या गणपतीत विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा अनुभवता येणार आहे. या गणेशोत्सवात या बच्चे कंपनीला अष्टविनायकच्या या कथा आजीच्या तोंडून ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे यंदा गजर अष्टविनायकचा हा कार्यक्रम पुन्हा एकदा मराठी परंपरेचं दर्शन नक्कीच घडवणार आहे. या कार्यक्रमात गणपतीच्या आवडीच्या 5 गोष्टींवर आधारित एक खास गाणं देखील बनवण्यात आलं आहे. मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा महाराष्ट्रामधील स्पर्धकांच्या आवाजाने हे गाणं नटलेलं आहे. अष्टविनायकच्या कथेसोबत सुप्रसिद्ध युवा कीर्तन शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाचा आस्वादही प्रेक्षकांना घेता येणार आहे. त्याचबरोबर नंदेश उपम यांनी सादर केलेले लोककलेचा जागर या कार्यक्रमाची रंगत नक्कीच वाढवणार आहे. त्यामुळे येत्या 28 ऑगस्टला हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सो तुम्ही देखील गणरायाच्या आगमनासाठी सज्ज झाला असाल. मात्र तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्सवर नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा esakha.com. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.